नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते अशी आनंदाची बातमी आपल्याला प्राप्त झालेली आहे. अखेर केंद्राने हा महत्त्वाचा निर्णय सांगितलेला आहे. लसीकरण देशामध्ये आता सुरू होणार आहे आणि त्या संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत त्या सर्व राज्यांना आता देण्यात आलेल्या आहेत. लसीकरणाची सुरुवात कशाप्रकारे करायची, त्याचबरोबर त्याचं नियोजन कशाप्रकारे करायचं याबाबतच्या सविस्तर सूचना राज्यांना देण्यात आलेल्या आहेत. सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. देशात कोरोनाच्या लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट जारी केला आहे. लसीकरणाचा कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखा, संबंधित यंत्रणा सर्वतोपरी सज्ज ठेवा असे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. राज्य आणि जिल्हा पातळीवर लवकरच लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालकांना पत्र लिहिले आहे. लसीचा साईड इफेक्ट म्हणजेच दुष्परिणाम रोखण्यासाठी विशेष खबरदारी बाळगण्यावर भर देण्यात आला आहे. कोरोनाची लस दिल्यानंतर त्याच्या दुष्परिणामाची शक्यता नाकारता येणार नाही. प्राधान्याने आरोग्य सेवक आणि संबंधितांना लस दिली जाईल. यावेळी कुठलाही दुष्परिणाम दिसला तर तात्काळ त्याची माहिती तज्ज्ञांना दिली पाहिजे जेणेकरून पुढील धोका टाळला जाईल. याच अनुषंगाने संबंधित यंत्रणा बळकट करा असे निर्देश राज्यांना दिले आहेत. भारतात सध्या 5 लसींच्या चाचण्या सुरू आहेत. सिरमतर्फे कोविशिल्ड जी ऑक्सफर्ड आणि अस्ट्राझेन्का या कंपनीने तयार केलेली आहे तिच्या चाचण्या सुरू आहेत. भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुद्धा सुरू आहे. कॅडिला हेल्थच्या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे तर डॉक्टर रेड्डीज लॅबने रशियन लस स्पुतनिक व्हीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी मंजुरी प्राप्त केली आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल एची उमेदवार लसही टप्पा 1 आणि 2 प्रतीक्षा यादीत आहे. भारतासाठी ऑक्सफर्डची कोविशिल्ड ही लस महत्वाची आहे. कोविशिल्डचा भारतासह संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल. लसीचा पुरवठा करणे भारतात कठीण जाणार नाही. लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाऊ शकते. भारतातील विद्यमान शीतकरण व्यवस्था बघता आपल्या देशात या लसीच्या वितरणाला काहीही अडचण येणार नाही. फायझरची लस 70 अंश सेल्सिअसवर साठवावी लागणार आहे. भारतात ही लस मागवायची तर आधी आपल्याला शीतकरण यंत्रणा अद्ययावत करावी लागेल. कोविशिल्डचे मात्र 40 कोटी डोस मार्चपर्यंत वितरणासाठी तयार असतील.